आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। सरकारनं ममतांचा विरोध जुगारात एफडीआयची अधिसूचना अगदी काही वेळापूर्वी संध्याकाळी जारी केली आहे। सरकार आणि घटक पक्षांमध्ये सध्या अविश्वासाचं वातावरण आहे। नेमका एकूण सगळं जे आहे सध्या गोंधळाचं वातावरण आहे। काँग्रेसच्या मित्रपक्षांनी देखील सरकारच्या निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या वातावरणात ममतांच्या नाराजी अस्त्राचा सामना सरकारला करावा लागतोय। मात्र त्यानंतर सरकारची परिस्थिती काय असणार, सरकार राहणार की जाणार, संकटांच्या शुक्रवारचा सामना सरकार कसं करणार, नेमकी काय असतील समीकरणं राजधानीमधली, या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत रोकठोकमध्ये। दिल्लीत गोंधळ समीकरणांचा। खरं तर अत्यंत महत्वाची ही चर्चा आहे। देश एका वेगळ्या परिस्थितीतून जातोय आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनेक ज्येष्ठ चर्चेसाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी ओळख या सगळ्या पाहुण्यांची आपल्याला करून देतो। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे आपल्यासोबत आहेत। मुंडेसाहेब, स्वागत या चर्चेमध्ये आपलं। नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत। डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत। अजित अभ्यंकर, माकपचे नेते आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये। आणि स्टुडिओ तिथे माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये मी स्वागत करतो। सर्वप्रथम आपण जाऊयात गोपीनाथ मुंडेंकडे। मुंडेसाहेब, दिल्लीमध्ये आता आपण आहात, या सगळ्या परिस्थितीचा विचार करता उद्या नेमकी सरकारची परिस्थिती काय असेल, काय भाकीत तुम्ही वर्तवाल? मला असं वाटतं की UPA दुसऱ्यांदा निवडून आलं तेव्हा असं भासवलं गेलं की या UPAला जवळजवळ 300 खासदारांचा पाठिंबा आहे। आता हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रदीर्घ काळ केंद्रात सत्तेवर राहील, पण आता दिल्लीत खूप अस्थिरता निर्माण झालेली आहे। आणि मुख्य म्हणजे हे केंद्राचं सरकार आता अल्पमतात केलेलं आहे। जेव्हा तृणमूल काँग्रेसने पाठिंबा काढला तेव्हा ह्या सरकारला आता स्वतःचं बहुमत नाही, आणि त्यामुळे ते बहुमत जमवण्यासाठी घोडाबाजार सुरू होईल असं मला वाटतं। पण कितीही प्रयत्न केले तरी केंद्र सरकार आता अस्थिर झालेलं आहे आणि UPA सरकारला ही अस्थिरता ही फार काळ मला वाटतं की टिकवता येणार नाही। आणि मी असं मानतो की 2013 साली ह्या अस्थिरतेमुळं केंद्रात संपूर्ण देशामध्ये मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटतं। मध्यावधी निवडणुका होतील असं वाटतंय गोपीनाथरावना। डॉक्टर रत्नाकर महाजन, मी आपल्याकडे येतो। एकूण गोपीनाथ मुंडेंचं सगळे म्हणणं ऐकलं आपण, या सगळ्याच्या बाबतीमध्ये दिल्लीत उद्या काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। देश एका अत्यंत अशा वेगळ्या परिस्थितीमधून जातोय, सगळ्यांचं लक्ष राजधानीकडे लागलंय, काय म्हणाल? UPAच्या एका संस्थापक घटक पक्षानं या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यामुळं हे सरकार अल्पमतात आहे असा प्रचार करण्याची संधी विरोधी पक्षांना मिळालेली असली तरी ती आभासी आहे, म्हणजे इल्युझिव्ह आहे। त्याचं कारण असं की हा पाठिंबा काढून घेतल्याचं पत्र संबंधित पक्ष जोपर्यंत राष्ट्रपतींना देत नाहीत तोपर्यंत सरकार अल्पमतात आलं या म्हणण्याला काही अर्थ नाही। ज्यावेळी ही घटना घडेल, ज्यावेळेला ही कृती ते करतील, त्यावेळच्या पुढे मग काय करायचं या संबंधीचा प्रश्न आहे। आणि सरकार अल्पमतात आहे का नाही हे बाहेर चर्चा करून ठरत नाही तर राष्ट्रपतींच्या समोर ठरतं किंवा संसदेत ठरतं। अशी वेळ जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला हे सरकार 2014 सालापर्यंत व्यवस्थित कारभार करील हे आपल्या लक्षात आलेलं असेल। सरकार 2014 पर्यंत व्यवस्थित कारभार करील असं डॉक्टर रत्नाकर महाजन म्हणतायत। पण गोपीनाथरावजी, आपले मित्र आहेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव, आपला पक्ष वेगळा असला तरी ते तुमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चेला सुरुवात केली आहे। डाव्यांचं देखील आप आगे बढो हम आपके साथ आहे असं त्यांना म्हणणं आहे, त्याबद्दल काय तुम्ही सांगा? मला असं वाटतं की सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया दिल्लीत सुरू झालेली आहे। गेली वर्षभर आपण पाहतोय की संपूर्ण देशाच्या प्रश्नाच्या वरती पार्लमेंटमध्ये फ्लोअर कोऑर्डिनेशन आहे। आपण आपल्याला माहित आहे की मे महिन्यात आम्ही बंद केला तेव्हा एकाच तारखेला बंद घोषित केला होता आणि काल आजचा बंद सुद्धा 20 तारखेचा सगळ्याच अपोजिशननी एकाच तारखेला घोषित केला होता। हा योगायोग नाही आहे, कुठेतरी बोलणी चालू एकमेकाशी।
त्यामुळे ह्या अप्रिय सरकारच्या विरुद्ध सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. मला तरी वाटतंय की माझ्या मनात काही डाऊट नाही की उद्या ममता बॅनर्जी मंत्रिमंडळाचे राजीनामे देऊन ह्या सरकारचा लिखित पाठिंबा काढून घेतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. आणि ह्या अल्पमतात आलेल्या सरकारला आपली प्रतिष्ठा किंवा आपली लोकप्रियता गमावून इतर पक्ष पाठिंबा देतील अशी राजकीय परिस्थिती मला दिसत नाही. ज्यामुळं मुलायम सिंग केवळ एकटे नाही आहे, त्यांच्याजवळ तेलुगू देशम आहे, त्याच्याबरोबर लेफ्ट फ्रंट आहे, ह्या सगळ्यांना सोडून काँग्रेसला ते वाचवायला जातील असं काही मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे हे सरकार अल्पमतात गेलेलं आहे. अल्पमतात आहे का बहुमतात आहे ह्याचा सोक्षमोक्ष होऊ द्या ना. आणि म्हणून अडवाणीजींनी मागणी केली, भाजपनी काढली की विशेष अधिवेशन बोलवा ह्या तीन प्रश्नावरती, कोलगेट, FDI आणि डिझेलचं आणि गॅस सिलेंडरचं जे प्राईस हाईक केलं आहे त्याच्याबद्दलचं विशेष अधिवेशन बोलवून घ्या आणि होऊन जाऊ द्या की बहुमत आहे की नाही. निश्चित. आणि तुम्ही म्हणताय त्याला फार महत्व आहे मुंडे साहेब, कारण उद्याची वेळ देखील घेतलेली आहे. उद्या साधारणतः तृणमूलचे सगळे खासदार राष्ट्रपतींना भेटायला पण जाणार आहेत. अजित अभ्यंकरांकडे आपण जाऊयात. अजितजी, कुठेतरी बोलणी चालू आहेत आणि हा सगळा योगायोग नाही आहे जे सरकारच्या विरोधात घडतंय ते गोपीनाथ मुंडे हे सांगतायत. त्यांच्या वक्तव्याला अत्यंत महत्व आहे. दिल्लीमध्ये सध्या ते आहेत आणि एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या विरोधामधलं एकूण जे सगळं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवरचं हे वक्तव्य आहे, काय तुम्ही सांगा? गोपीनाथ मुंडे कशाच्या आधारावर सांगतात मला माहित नाही, परंतु अशा प्रकारची कोणतीही बोलणी किंवा अशा प्रकारचा कुठचाही संबंध भारतीय जनता पक्षाशी एकजूट करण्याचा किंवा त्यांच्यासमोर काही राजकीय आघाडी करण्याचा उद्भवतच नाही. त्याची अनेक कारणं आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे अशी की ज्या आमच्या दृष्टीने प्रश्न पर्यायी धोरणांचा आहे, ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या डिझेल पेट्रोलचं सगळं डिरेग्युलेशन करणं, ॲडमिनिस्ट्रेट प्राईस मेकॅनिझम त्याचा नष्ट करणं, या पेट्रोलियम क्षेत्राचं उघड खाजगीकरण करणं, अशी पावलं घेतली. FDIच्या सगळ्या प्राथमिक ज्या पावलं होती ती त्यांनी टाकली, तीच त्यांची त्यावेळची मतं होती आणि आजही तशीच आहेत. तेव्हा अशा प्रकारे ज्या पक्षाची धोरणं तीच आहेत आणि ज्या पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी असतील, अशा पक्षाची आघाडीशी डावे पक्ष संबंध ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आउट ऑफ क्वेश्चन आहे. तेव्हा हे त्यांना काय ते कशाच्या आधारावर बोलले मला माहीत नाही, पण तुम्ही निश्चितपणे आमच्या पक्षाची भूमिका म्हणून सांगतो, आमचा लढा हा धोरणांशी आहे आणि ते धोरण चालवणाऱ्या सरकारशी आहे. ते सरकार हे अडचणीत आलेलं आहे त्या धोरणांमुळे आलेलं आहे आणि म्हणून ज्या पर्यायी धोरणांचा आग्रह धरून किंवा ज्या दिशेने हे सरकार निदान कमीत कमी जाऊ नये असं मला वाटतं त्या दिशेनेच ते चाललेलं आहे, म्हणून त्यांना ही शिक्षा मिळते आहे. ते स्वतः एकाही पक्षाचा पाठिंबा नाही, UPA मधल्या सुद्धा जे त्यांनी आता 2-3 जे निर्णय घेतलेले आहेत त्याला, त्यामुळे ही आमचं असं मत आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.